शिवायचं चाललंय इथे ब्रेकफास्ट. चलिये सोमत. नमस्कार मंडळी, कसे नमस्कार मंडळी, मजेत ना? मजेत असायला आणि छान हा मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे. मी स्नेहल, तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते. आणि आहे ना आवडतं चॅनल, असायलाच पाहिजे. आणि आता चाललंय शिवचं जेवण आणि शिवची मस्ती. हे त्यानं बनवलंय, काय बनवलंय शिव तू? हे गाडी बनवली. आणि रोज सोफ्याचं काहीतरी नवीन व्हेरिएशन होत राहतं. कधी गाडी होती, कधी घर होतं, कधी काय काय काय. आणि काय सर, काय चाललंय? तुम्ही जीन्स का घातलीये? नाही नाही, असं सांगा ना. तुम्ही मग अशी सांगत होतात मम्माला का घातली आहे का? हा, आणि त्याला मी साधी पॅन्ट घातली. त्यानं जाऊन चेंज करून आला आणि बोलला, मम्मा मी आता जीन्स घालतोय कारण मला जायचंय ऑफिसला. आणि कुठे तुमचं ऑफिस? गाडीच मोडली. मग ऑफिस कॅन्सल झालं की काय? आणि तू ऑफिसला जाऊन थांब. शुभू, शुभू आणि शुभूच्या डॅडानं खूप छान एक स्टोरी तयार केली आहे. हा, तू ऑफिसला जाऊन काय करणार? आल्यावर काय करणार? चल ना पिल्या, सांगतोस सांगतोस. आणि आमच्याकडे कोण आलंय? माझी मोठी आत्या अक्का. शुभ कोण आहेत त्या? अक्काजी. हा अक्काजी, कशा आहेत? आणि कालच आल्यात, बोला ना काय. कालच आल्यात ना? हा, मस्त आहात का? करमते का? आणि हा, आमच्याकडे पहिल्यांदाच आलेत. सगळे लोक आजकाल येत आहेत, ते सगळे पहिल्यांदाच येत आहेत. आणि ते आमच्यासाठी येत नाही, दादांसाठी येत आहेत. हो की नाही? दादासाठी आलात, आमच्यासाठी नाही. नाही का? आमच्या आमच्याकडे कशाला कोण येत आहे? नाही का? एवढे 5.5 वर्ष झालेत लग्नाला, सगळे पहिल्यांदा यायला लागलेत. बर बर, आता आम्ही काय काढावं? शिवायचं लग्न काढू का? शुभ, तुझं लग्न करायचं का? लग्न अजून नाही. अजून नाही? मग कधी करायचं? कधी करायचं? म्हणजे करायचंय तर कोणासोबत करती? कोणासोबत करतात? हो, माझ्यासोबत असत का येडू? आणि आता हे वेगळंच काहीतरी सुरू झालं. आणि शिवायला इडली सांबर, त्याच्यानंतर बनवायचंय स्वयंपाक. तर चला तर मग व्हिडिओ तर स्टार्ट केला. वाजले 11:30 आणि आजोबांना आज दिलाय शिरा. आणि आम्ही खाल्लं इडली सांबर, स्वयंपाक रेडी करायचा आहे. तर पण ना, मला त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आम्ही तर स्वयंपाक नंतर करूच. आज सिम्पल स्वयंपाक आहे, वांग्याची भाजी, चपाती, दादासाठी वरण भात आणि हेच डेलीचं. थोडं बोलतो करू, तुम्ही बघतात का माझा व्हिडिओ? नक्की. आणि या का व्हिडिओमध्ये तुम्हाला घेतलं होतं, आठवते का? आम्ही तुमच्याकडे आलो होतो गेल्या वर्षी, गुड्डीने मटण केलं तर तेव्हा बघितलंय का? मग कोणते बघतात? लय लय बघितलं. आणि आमच्या अक्का लाजत नाहीत काय नाहीत, कॅमेऱ्याला मस्त बिंदास बोलतात की नाही अक्का? हा, काहीच नाही. खरं आहे की पण काय काय लोक लिहिला असतात, नको म्हणतात आम्हाला. मग करमत आहे का? कालच आलात करमत आहे. बरं, आणि भाजीला? मी भाजीच नाही का तुमची? आणि माझी मजा चालली. एक झाली की एक येते होय मदतीला. हा, आणि अक्काने आमचं पीठ मळलं आणि म्हणलं तुला काय काय मदत पाहिजे सांग, मी करते. हो की नाही अक्का? हा, बसू काय मदत केली? चांगलं होय. खरं गोड येतं तुम्ही. आणि अक्कासोबत राहण्याचा योग लय कमी येतो. अक्का आमच्याकडे जास्त येत नाहीत, शरूरला पण वाडीला पण. होय अक्का, काय येत नाही तर? पहिलं लय राहायचं ना तुम्ही? किती दिवस राहायचं? आता पहिले दिवस काय? आणि आम्ही सगळ्या पोरी एकदा गेलो की माहेरून परत यायचं, नावच काढायचं नाही. होय, मी पण तशीच आहे अक्का, एकदा गेलो मला भीवच वाटत नाही. तुम्ही किती किती दिवस राहायचा? होय, मी बी तसंच करते. आणि आमच्या अक्का असं दिलखुलास आहेत, मस्त गप्पा मारतात.
तर चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर, आणि तोपर्यंत तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे, आणि ते माझ्यासाठी बी आहे ऑब्व्हियसली. तर को जे नगर जिल्ह्यातले आहेत किंवा मराठवाडा साईडकडचे आहेत आणि नगरच्या आसपासचे आहेत, त्या लोकांना माहिती असेल की नगर जिल्ह्यात खूप सुंदर एक देवस्थान आहे मोठ्याची देवी. तर त्याच्यावर मूवीज पण आहेत, आणि मोठ्याची रेणुका म्हणून एक छान मूवी पण आहे त्याच्यावर, आणि तिथे मोठा देवी आहे. तर काल मम्मी ते तिकडे गेले होते देवीला, तर माझ्यासाठी एक छानसा व्हिडिओ पाठवला आहे, तोच मी तुम्हाला पण दाखवते. मंदिराचा तिथला परिसर जेवढं काही कॅप्चर करून पाठवलं तेवढं सगळं तुम्हाला दाखवते. ऑब्व्हियसली मम्मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसणार, कारण त्यांनी व्हिडिओज तसा बनवला ते स्वतः तर आले नाही, फक्त मंदिर वगैरे दाखवलं. तर चला तुम्ही पण दर्शन करून या, आणि मी पण मंदिर बघते, मी पण दर्शन करते, आणि आपण कधी योगाला लवकरच माहेरी गेल्यानंतर तर मी तुम्हाला प्रत्यक्षात मंदिराचं तिथे नेऊन दाखवेल. तर आज छोटीशी झलक मंदिराची, किंवा जेवढं काय आहे तेवढं तुम्ही बघून या. तोपर्यंत शिवायचं जेवण. परिसरातील पृष्ठभाग व इतर अनावश्यक वस्तूला होणार नाही याची दक्षता घ्या. मंदिर परिसरात गर्दी गोंगाट करू नका, शांतता राखा. प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे तरी आपण देवीचं दर्शन करूया तुमच्या आमच्यासोबत. मी पण दर्शन करते. तर कोरोना काळातले सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे सगळं चालू होतं, आणि त्याप्रमाणे दर्शन घडवत होते. तर हे आहे मोठा देवीचं मंदिर. तर खूप सुंदर मंदिर बांधकाम केलं आहे, आणि 7-8 वर्ष झाले ते नवीन बांधकाम बांधून, आणि खूप सुंदर आहे. भक्त निवास आहे. त्यानंतर इथे सतत तुम्ही जर गेला तर जेवायची पण व्यवस्था असते, आणि मंदिर एवढं भव्य दिव्य आहे. त्याला म्हणजे पाठीमागून गेलं तर कमी स्टेप्स आहेत, आणि समोरून गेलं तर जास्ती स्टेप्स आहेत. इथून जर गेलं तुम्ही, ही आहे एंट्रन्स, तर इथून जरा जास्ती स्टेप्स आहेत, पण पाठीमागच्या साईडनं पण एक रस्ता आहे जेणेकरून तिथून थोड्याशा स्टेप्स आहेत. दोन्हीकडनंही तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला जिकडून जायचं आहे तिकडून. आणि आमच्या घरापासून खूप जवळ आहे, अगदी 35 किलोमीटरवर आहे. तर नेहमी जाणं येणं होतं, पण इतक्यातच गेलो नाही आहे. तर कधी गेले मी तर नक्की तुम्हाला पण घेऊन जाईल. आणि हा जो रस्ता आहे हा मागच्या साईडचा आहे. तर आता मम्मी ते इकडनंच जातील, म्हणजे लवकर जातील. मी पण गेलेली आहे, पण त्यावेळेस मी व्हिडिओ शूट करत नव्हते. आणि बघा सगळे गेलेत, मला एकटीला सोडून गेली मम्मी, वहिनी सानिका, पप्पू आणि विकी एवढे गेले होते. आणि खूप गर्दी आहे तुम्ही बघताय. तर हा आहे त्याचा सभा मंडप, आणि जे इकडे तुम्हाला डावी साईडला दिसतं आहे तिथे भव्य देवीची प्रतिमा आहे, देवीची मूर्ती आहे. आणि ना ती मूर्ती तिथे व्हिडिओ शूट अलाउड नसेल, त्यामुळे त्यांनी काही पाठवलं नाही, पण मी नेटवरनं 1-2 देवीचे फोटो घेऊन तुम्हाला नक्कीच ते पुढे शो करते. आणि खूप सुंदर, खूप भव्य दिव्य मंदिर आहे, आणि खूप मजा येते तिथे. तर याच्यावर खूप सारे मूवीज आहेत, आणि तुम्ही जे जवळचे आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल. तर नक्की कधी गेलात तिकडे नगर भागाकडे तर इथे जाऊन या. आणि इथे म्हणजे अशी मान्यता आहे की इथे तुमची इच्छा मागायची आणि पैसा चिटकवायचा. चिटकला तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, चिटकला तर नाही इच्छा पूर्ण होणार नसेल तर तो खाली पडतो. तर तिथे सगळे करतात ते, आणि भारी वाटतं तिथे तसं चिटकवून बघायला. त्यानंतर असं खूप स्वच्छता आहे, जिकडे तिकडे टापटीप आहे, आणि कुठे कोणाला घाण वगैरे पण करू देत नाहीत. करोना काळ असल्यामुळे इथे जिथे तिथे मार्किंग केलं आहे तेवढ्या तेवढ्या अंतराने यायचं, पण आपण नाही पाळत एवढं सगळं. तर तेच मंदिर खूप सुंदर आहे, भव्य दिव्य. आणि ना त्याला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं. आता ते मंदिरातून दर्शन करून आलेत. आणि हा आहे बाहेरचा परिसर. तर इथे मम्मी हळदी कुंकू लावते, आणि मम्मी ना घरून थोडासा स्वयंपाक करून गेली होती 5-5 तिथे जेऊ घालण्यासाठी. तर तेच आता तिथे भरपूर सारे लोक घरनं टिफिन आणतात, जेवतात, किंवा कुणाचे काही नवस असतील काय तर ते तिथे जेवतात, त्यांना आपण नेऊन द्यायचं. त्यानंतर असा परड्या भरायचा कार्यक्रम पण असतो देवीच्या प्रत्येक ठिकाणी असतोच. तर इथे परड्या पण भरतात घरनं, परडी भरायचं, सगळं सामान न्यायचं ते भरायचं. त्यानंतर जर तुमचा नवस असेल तर तुम्ही घरून जे काय तुम्ही बोललात ते सगळं जेवण बनवून नेऊन तिथं अशा सवाशनी जेवायला बसलेले असतात त्यांच्यातच जायचं, तिथेच कुंकू लावायचं आणि देऊन यायचं. तर असं छान कार्यक्रम असतो, मस्त. मम्मीचं त्यांचं दर्शन झालं. शुक्रवारी खूप जास्ती गर्दी असते, तसंच नवरात्रात. तर देवीची मूर्ती पण बघून घ्या आणि सगळ्यांनी दर्शन पण करा. नेटवरनं मी हे फोटोज डाउनलोड केलेत, आणि खूप छान वाटलं हे सगळं बघून. नमस्कार मंडळी, माझे नाव असते
असेलच पाहिजे. हाउ स्वीट पिल्ल्या, खरंच जमलं की चला इकडे 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 बघा. जर तुम्हाला जमलं ते पिल्लू नाही एका वाक्यात एका लाईनीत एका म्हणतात जमात बोलून दाखवलं. आणि काय चाललंय मिस्टर थोरातांचा? तर कालचा व्हिडिओचा एंड करायचा आहे. हो, शिवाने ट्रायपॉड आणून दिलं. पहिले सेट करते फोन. आणि आता वाजले 10:30 आणि आम्ही बसलोय शिवाय. आणि कालच्या व्हिडिओचा एंड करायचा बाकी होता. सो बोलली आता एंड पण करावा. तर कशी वाटली आत्याची रेसिपी? आणि ते मला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही तर खूप एन्जॉय केली. मिस्टर थोरातांना आज दिली कारण काल आत्याला म्हणलं भरपूर कर, भरपूर शिल्लक होती आणि मस्त आम्ही ते आज पण एन्जॉय करणार आहेत. ग्रेव्ही नाही ठेवली आम्ही, फक्त ज्या त्या वड्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि त्या 4-5 दिवस आत्या बोलली अशा ही आरामशीर राहतील. तर मला तर वाटतं 5-6 दिवस राहतील. आणि मस्त रेसिपी छान झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय नो वेळ लागतो पण खायला तेवढीच छान लागते. तर या छानशा नोटवर घेऊया निरोप. आणि आत्ता मस्त केलं होतं आलू पराठा विथ चहा, मस्त एन्जॉय केलंय. आणि आता इतका आळस आला आहे, बाकीची कामं करायचं जीवावर आले. मला आणखी स्वयंपाक वगैरे बाकी आहे. तर दादा बाबांना काय दिले आपण? उपमा दिला हॉस्पिटलमध्ये. आणि आता त्यांच्यासाठी बनवायची आहे भाकरी आणि वरण. आणि ते मिक्सरमधनं काढून मस्त द्यावं लागतं. ते एकदम पातळ असं बनवून छोट्या बेबीला कसं देतो तसं सगळं त्यांना, कारण चावायला पण त्यांना त्रास होत आहे कारण 8 दिवस त्यांनी काही खाल्लं नव्हतं. आत्ता आता कुठे थोडंसं खायला लागलं. हो बेटा, तिखट द्यायचं का? थोडंसंच तिखट टाकायचं, जास्त नाही. आणि सीताफळ द्यायचं का? सीताफळ आत्ता भेटत नाही पिऊ, ते फक्त दिवाळीच्या वेळेसच असतं, दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या वेळेस. ओके, आत्ता काय असतं? आत्ता थोड्या दिवसानं मँगो येणार आहेत. आत्ता चिक्कू आहे, ॲपल आहे, केळी आहे, नारळ पाणी आहे, भरपूर झाले फ्रुट्स आहे, स्ट्रॉबेरी आहे, पेरू पण भेटेल. कोणाला खायचं पेरू? कोणाला? पेरू आमचा खूप फेवरेट आहे बाबा. कोणाला खायची? आणि नाच आम्ही फिरायला जाणार आहेत पण शिवायला घरीच ठेवून जाणार आहेत. हो, कोण कोण जाणार आहे फिरायला? मम्मा आणि डॅडी. हो, रात्री म्हणूनच गेलो नाही. आणि आता मी आणि डॅडी जाणार आहे आता फिरायला. हा मागे काय? मागे गाडी होती. हो, पण आता काढली ना मागच्यांनी गाडी काढली ना. आता आम्ही जाणार बाबा फिरायला, मम्मा डॅडीच जाणार आहे. शुभूला नाही नेणार आम्ही. पण मी खाली आणणार. आम्ही नाही नेणार तुला. जर तू बसायचं आधी मी बसणार. असं करणार आहे? धमी ते ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तुला नेणार, तुला नाही नेलं कसं होणार? तुला नाही नेलं कसे होणार ग बाबू? तुझ्याशिवाय मी जाईल का ग कुठे? सोणार बरं. चला आता व्हिडिओचा एंड कर. खूप झाल्या गप्पा गोष्टी आणि खूप व्हिडिओ मोठा पण झाले असेल. तर ती आत्या गेली, दुसरी आत्या आली. तुम्हाला मी सांगितलंय पण अक्का आजी आली आहे पण ती सध्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे. सो ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर आजच्यासाठी इतकाच. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. नवीन असाल तर अर्थातच सबस्क्राईब करा प्लीज. आणि लवकरच भेटूया. बाय बाय. मजेत असायलाच पाहिजे.